स्त्री शक्ती कधी स्वतःहून स्वतःच्या कर्तृत्वाचा डंका पेटवणार नाही. ती काम करत राहील निशब्दपणे, म्हणूनच ती अबोलीची बोली असते. या स्त्रीकडे असलेली सहनशीलता तिच्या संस्कारामधून आलेली, पण या स्त्रीने स्वतःच्या हिमतीवरती आणि कुटुंबाच्या हितचिंतकांच्या पाठिंब्यावरती कमावलेली क्षमता ही फार महत्वाची. आता मी पण तुला अक्का म्हणतोच, है ना. आता जेव्हा आपण शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा ना आपोआप आपल्या डोळ्यासमोर तो अशी प्रतिमा येते, म्हणजे तो शेतकरी शेतात जातो आणि त्याची ती असते, ती त्याच्यासाठी भाकर तुकडा घेऊन येते वगैरे. म्हणजे ती ने भाकर तुकडा आणायचा, तो ने शेती करायची. खरं म्हणजे असं चित्र अजिबात नाहीये, बरोबर आहे. पण तुझ्या जीवनामध्ये ही शेती काय काय पद्धतीने आली? हा, कारण तू शेतकरी कुटुंबातलीच, तशीच वाढलीस, नाही का. तर तेव्हा शेती कशी होती, नंतर ते ती शेती तुझ्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने कशी आली, जरा आम्हाला सांग. मी एक कृषीभूषण पित्याची मुलगी आहे, त्यांना शेती घरातच होती. पण जेव्हा लहानपणी आपण आम्ही शेती बघायचो बाबांसोबत, जेव्हा शेतामध्ये वगैरे जायचो, तर तेव्हाची शेती एक वेगळी होती. म्हणजे एवढं तेव्हा रासायनिकेचा मारा नव्हता, एकदम शुद्ध सगळ्या गोष्टी होत्या. आज एवढ्या वर्षानंतर शेती करते तर एकदम खूप डिफरन्स आहे तेव्हाच्या आणि याच्यामध्ये. खूप फरक आहे आता शेतीमध्ये. तेव्हासारखी शेती आणि पाण्याची मुबलकता तेव्हा खूप होती, पाऊस होता, त्याच्यामुळे असे एवढे कष्ट अडचण तेव्हा शेतीमध्ये नव्हत्या, होत्या पण एवढ्या नव्हत्या. पण आज आम्हाला ह्या क्षेत्रात आज काम करताना खूप अडचणी आहेत. तू शेतकरी कशी काय झालीस? पण मी झरी गावची, इथे 15 किलोमीटर माझं झरी गाव आहे. आणि मी एका अशा व्यक्तीच्या घरी जन्म घेतला, त्याच्या घरी जन्म घेणंच मी माझ्यासाठी सुदैवाची नशिबाची गोष्ट मानते. लाडाकोडामध्ये माझं बालपण गेलं. एका स्त्रीला एका मुलीला जे अपेक्षित असतं किंवा जे घडतं, माझं शिक्षण झालं, माझं लग्न झालं. माझं लग्न गावामध्येच, म्हणजे सासरी माझं झरीच आहे, त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की मी लेकही झरीची आणि सुनही झरीची. जे एका स्त्रीला अपेक्षित असतो सगळं आनंद, कधी कुठल्या गोष्टीची काम करायचं काम नाही, काही नसं, सगळं एकदम चालू असतं. पण असं म्हणतात ना की सुख हे वांझोटं असतं. कुठल्याही गोष्टीचं चांगल्या सुरुवात व्हायची असेल तर तुम्हाला ती दुःखातूनच व्हावी लागते. माझ्या मिस्टरांचं आकस्मिक निधन झालं, म्हणजे काही दुखलं नाही, काही आजार नाही, काही नाही, अचानक चालता बोलता ते आमच्यातनं निघून गेले. उन्हामुना 5-6 वर्षाचा माझा संसार, माझं वय तेव्हा फक्त 21 वर्ष होतं आणि 15 मध्ये 2 वर्षाचा मुलगा. आणि हा धक्का दोन्ही कुटुंबासाठी एवढा मोठा होता की म्हणजे कुणाला काही समजायच्या आतच सगळं असं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. एका कुटुंबाने जावाई गमवला, एका कुटुंबाने मुलगा गमावला होता. आणि माझं म्हणाल तर म्हणजे ज्या वयामध्ये मुलींचं आयुष्य सुरू होतं, ज्या वयामध्ये मुली वेगवेगळं स्वप्न बघायला सुरुवात करतात, त्या वयामध्येच माझं सगळं स्टॉप झालं होतं, म्हणजे सगळं थांबलं होतं. आणि पहाडासारखे माझे वडील खचले. कुठल्याही आईवडिलासाठी हे असं दुःख बघणं वाईटच गोष्ट असते, त्यामुळे कुणालाच काही समजे ना काय. आणि माझं 2 वर्षाचं माझं बाळ, त्याला तर आपण काय गमवलं याची साधी कल्पना पण नव्हती. आणि माझं म्हणाल तर मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले, पूर्ण शून्यातच गेले होते. पण हळूहळू मी स्वतःला सावरत गेले की म्हटलं मी जर अशी रडत पडत राहिले, मी जर अशी याच्यामध्ये गेले तर ह्या लेकराचं कसं होणार, माझ्या ह्या 2 कुटुंबाचं कसं होणार. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की मला माझ्या कुटुंबानी आणि माझ्या स्पेशली माझ्या वडिलांनी मला इतका खंबीर आधार दिला की मला नुसता आधार दिला नाही तर मला स्वतःच्या पायावर उभं केलं. पण थोडं थोडं हळूहळू आम्ही सावरायला लागलो. त्यांनी मला स्वतःच्या घरी घेऊन गेले काही दिवस, मुलगा लहान होता. असंच थोडं थोडं हळूहळू सावरत असताना अचानक दुसरा एक माझ्यासमोर धक्का होता की माझ्या सासऱ्यांचं आकस्मिक निधन झालं. पती गेल्यानंतर 5-6 वर्षातच माझे सासरे गेले, तेही असं अचानकच गेले. आणि तो पण मोठा धक्का होता आमच्यासाठी, कारण घरामध्ये करते एकटे तेच होते, म्हणजे माझ्या मिस्टरानंतर करते एकटे असल्यानं शेतीची जबाबदारी, म्हणजे जी घरची आमची पारंपरिक शेती होती, जे व्यवसाय होता, ती ते स्वतःच बघायचे. तर मग हे गेल्यानंतर तर पुन्हा आम्ही शून्यामध्ये गेलो की आता हे पुढं कसं, कारण मी नुकतीच यातनं थोडं बाहेर पडायचा, कोशातनं बाहेर पडायचा मी प्रयत्न करत होती. त्यामुळे मग ती शेतीची जबाबदारी माझ्यावर आली आणि त्या योगे मग मी हळूहळू शेतीकडे वळले आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेती करू लागले. शेतीत काम करायला सुरुवात केली ते दिवस कसे होते अक्का?
करायची जरी मुलगी असले तरी कधी इकडचा क्लास इकडं करायचंही कधी काम घरातही नव्हतं तर शेतीच तर लांबची गोष्ट होती. कारण आईवडिलांनी इतक्या लाडाकोडामध्ये आम्हाला सगळ्याला वाढवलेलं, कारण कुठल्या धुक्काची झळ त्यांनी आम्हाला कधीच पोहोचू दिली नाही. पण जेव्हा ही शेतीची जबाबदारी आली आता म्हटले पुढं कसं काय नाही, कारण शेतातलं कधी माहीत नाही. आणि शेतकरी आमचं शेताचं कसं असतं, ऑनलाईन नसतं, आम्हाला वर्क फ्रॉम होम नसतं, आउटफील्ड जाऊन आम्हाला ते काम करावं लागतं. तुम्हाला ना कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास मिळाला असा एखादा प्रसंग आठवतोय की हा मी करू शकते शेतीमध्ये? हा शेतीमध्ये स्वतः मला आठवते आम्ही एकदा सोयाबीन लावलं होतं, म्हणजे माझ्या तेव्हाच्या निगराणीखाली उत्पन्न झालं. म्हणजे तेव्हा तो कमीच होतं कारण मी त्याच्यामध्ये एकदम नवीन होते, पण ते स्वतः केल्याचा एक आनंद होता की आपण स्वतः केलं, आपण स्वतः पिकवलं. तेव्हा ते सोयाबीन पाहून मला, सोयाबीनचे पोते बघून मला तेव्हा इतका म्हणजे आनंद झाला होता आणि फुल कॉन्फिडन्स की येस मी करू शकते. तुम्हाला हे सगळं शिकायला लागलं असेल ना, म्हणजे ट्रॅक्टर चालवणं सगळं शिकले मी. आज मला तुमचं निंदणं येतं, खुरपणं येतं, कधी पाडलं तर फवारणी बी करू शकते मी. आज सगळं काम येतं मी करू शकते. बरं, मला तुम्ही सांगा, तुमचं जे एम ए पर्यंतचं शिक्षण झालं त्यातलं सुद्धा लग्नानंतर तुम्ही शिक्षण केलंय ना? लग्नाच्या पूर्वी माझ्या 12वी नंतरच माझं लग्न झालं आणि नंतरचं शिक्षण मिस्टर गेल्यानंतर, म्हणजे शिक्षणाची आवड होती ते गेल्यानंतर माझं मग बी ए कम्प्लीट केलं आणि साहित्यामध्ये आवड असल्यामुळे मग माझं मी एम ए कम्प्लीट केलं. म्हणजे एका बाजूने मराठीमध्ये एम ए आणि दुसऱ्या बाजूने शेतीमधलं हे सगळं सगळं तुम्ही शिकत गेलात. मला सांगा की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ना अडचणी तर खूप येतात, अस्मानी सुलतानी, त्या तर तुम्हाला एक शेतकरी म्हणून त्याला तोंड द्यावंच लागलं. पण सुरुवातीच्या काळात तुम्ही एक स्त्री शेतकरी म्हणून उभ्या राहिल्यात, त्याचेही काही वेगळे संघर्षाचे प्रसंग आले का? सुरुवातीला मी जेव्हा शेतीमध्ये उतरले, संघर्ष मला असा बाहेर नाही पण मला निसर्गाशी संघर्ष करावा लागला, माझ्या काळ्या मातीशी मला संघर्ष करावा लागला. कारण काळी माती माझी म्हणजे आज फक्त आपण सुपीकतेची खूप कमी होत गेलेली आहे आणि जेव्हा माझ्यावर शेतीची जबाबदारी पडली तेव्हा शेतीची सुपीकता वगैरे थोडी हे झाली होती, कारण तेव्हा माहिती पण नव्हतं काही नाही. अच्छा, पहिल्यांदा मातीला नीट करावं लागलं, म्हणजे नेमकं मी करायला काय करायचं कसं काय हे होत नव्हतं. आणि तुम्ही ही जी सगळी समोर तुमच्या शेतातली पिकं आहेत, हा हॉर्टिकल्चरकडे, फळ उत्पादनाकडे कसे वळलात तुम्ही आणि जरा सांगा ना त्याबद्दल. मी जेव्हा शेतीमध्ये उतरले तेव्हा आमची सासऱ्यांची जी पारंपरिक शेती होती पूर्वीची, तर ती पारंपरिक शेती आम्ही चालू ठेवली काही दिवस. पण मला असं नंतर कळत गेलं की आपल्याला, मला कळालं की आपल्या याच्यामध्ये काहीच उरत नाही आहे. कारण आमच्या शेतकऱ्यांचं कसं असतं, शेतात दिसतं पण ते पोत्यात आणि घरात येईपर्यंत काही खरं नसतं. आज बहरलेलं शेत उद्या घरातच ते धान्य येईल याचं सांगता येत नाही, का रात्रीतून सकाळी होत्याचं नव्हतं होतं हे आपण सगळंच बघतो. तर असं असताना मला त्याच्यामध्ये असं मनावं तसं मला असं म्हणजे फायदा होत नव्हता. मग मी म्हटलं तर काय करायचं, मग हळूहळू माझ्या शेतामध्ये मी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. मी सगळं लावलं, मी पहिले हळद घेतली, शेवगा घेतला, अद्रक घेतलं, फुलशेती केली. हे हळूहळू मी एक एक प्रयोग करत गेले, त्याच्यापासून झाला थोडाफार फायदा झाला, चांगलं उत्पन्नही मिळालं, पण ते मनावं तसं उत्पन्न नाही मिळालं. मग मी बाबांशी बोलले, बाबांना म्हटलं बाबा असं असं आहे की मला असं ह्या शेतीमध्ये मला असं काही हे होत नाही, खर्चही निघत नाही, मागे काहीच उरत नाही आहे. तर बाबांनी आता तुम्ही फळबाग लावा. तर मी विचार केला फळबाग लावायचं तर त्याला पाणी जास्त लागतं आणि माझ्याकडं तर पाणीच नाही, तीन विहिरी आहेत, बोरवेल होते, पण फळबागेसाठी लागणारं असं पाणी नव्हतं. म्हणजे जेवढं आपल्याकडं पाणी आहे मला त्या पाण्यावर मला कसं पीक घेता येईल, त्या दृष्टीनं मग आम्ही सर्च चालू केला. तर बराच असं सर्च केल्यानंतर बऱ्याच शेतीला भेट वगैरे दिली आम्ही सगळीकडे पाहिलं, तर पेरू हे सुरुवातीचं पहिली लागवड माझी पेरू होती, कारण त्याला पाणी कमी लागतं आणि ते ड्रीपद्वारे. तर आणि 2012-13 साली मी सुरुवातीला प्रथम मी पेरूची लागवड केली 8 एकर क्षेत्रावर, 435 एकरी झाड माझे आहेत. आज 3485 आज माझ्याकडे पेरूची झाड आहे. तो पहिला 3485. बर, 3000. बर, तो 12-13 साली मी पहिला प्रयोग केला आणि घन पद्धतीनं केली. आणि असं नाही सर की लावलं की पटकन, म्हणजे एकदमच पेशन्स थोडं, आपल्याला थोडं धीर थोडा धरावा. मलाही सुरुवातीला त्रास झाला, लावलं की मर झाली, काही झाडं सुकून गेली, काही मर झाली, पण मी ते सातत्य ठेवलं त्याच्यामध्ये. आणि मी जे हे लागवड केली ती घन पद्धतीनं केली, म्हणजे त्याच्यामध्ये आपण झाडाला जास्त वाढू द्यायचं नसतं, झाडाच्या फांट्या कट करायच्या असतात. आपण हे पारंपरिक जे
फळांची झाडं वगैरे बघतो ते आपण अशी कशी इकडे तिकडे वाढलेली दिसतात, तर आता ही घनपद्धत जी आलेली आहे तर ती घनपद्धतीने लावली, त्याच्यामुळं रोपं संख्या जास्त बसली माझ्या शेतामध्ये आणि 3 वर्षानंतर माझं पहिलं उत्पन्न त्याचं सुरू झालं. हे आयोग मग मी फळबागेकडे वळले. मग ही सीताफळ कधी लावायला लागले? 2012-13 मी पेरूची लागवड केली आणि त्यातनं 2016-17 साली माझं पहिलं उत्पन्न मी घेतलं, तर त्याच्यामध्ये मला सुरुवातीला 45 टन मला उत्पन्न मिळालं पेरूचं. 45 टन 45 टन सुरुवातीला. तर मग मला ते एक आत्मविश्वास येत गेला की हो हे चांगलं आहे आणि हे आपण आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. कमी पाण्यावर आहे, पुन्हा मेन कमी पाण्यावर असल्यामुळे मला माझा आत्मविश्वास वाढला आणि उर्वरित क्षेत्रावर मग मी दुसरं लावायचं ठरवलं आणि नंतर मग मी लिंबुनी लावली. आज माझ्याकडं 8 एकर क्षेत्रावर लिंबुनीचे झाडं आहेत, लिंबू आहेत, ती पण मी कमी पाण्यात लावली, ड्रीपवरच लावली. आणि हे जे सीताफळ आज बघतोय हे तर पहिला बहार आहे. हा पहिल्या बहाराची ही पहिली सीताफळ तुमच्यासाठी आणली. ह्यांच्या ह्या बागा कशा दिसतात ते आपण बघूया. आता आपण ऐकलं फळही पाहतो आहोत, पण आज त्यांनी या फळबागांमध्ये काय क्रांती केली आहे आणि ती आकाशातून कशी दिसते? क्या बात आहे, खऱ्या अर्थानं हरित क्रांती आहे. आणि त्याच्या मध्ये मध्ये पीक लावलंय, नाही का? आपण आंतरपीक घेते मी त्याच्यामध्ये, मध्ये मध्ये पण पीक घेतो, आंतरपीक घेतो. म्हणजे 3 वर्ष जेव्हा झाड लहान असतं, झाडाची साईज लहान असतं, तेव्हा आपण आंतरपीक घेतो, नंतर झाड मोठं झाल्यानंतर मग आंतरपीक घ्यायची गरज नाही. आणि हे पेरू सीताफळ जे लावले मी कोरोनाच्या काळामध्ये लावलेली आहेत, त्याचं आज हे गोड फळ भेटते मला. त्याचं आज फळ तुम्हाला मिळते. असं होता होता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला, ती कथा काय? 25-26 वर्ष म्हणजे माझ्या जन्मानंतर जे कंटिन्यू बाबा सरपंच होते, तर पण मधल्या काळामध्ये ते थोडे राजकारणापासून बाजूला गेले, त्यांच्या तत्वाला ते काही गोष्टी पटत नव्हत्या. पण लोकांच्या आग्रहाखात तर त्यांनी काय केलं, लोकांनी जास्त आग्रह केला की काका तुम्ही परत झरीला, तुमची गरज आहे, तुम्ही परत थोडं सक्रिय व्हा. लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी मग पॅनल उभं केलं आणि त्याच्यामध्ये आमची म्हणजे आम्ही निवडून आलो आणि त्या योगे मग मी ग्रामपंचायत सदस्य झाले. इथं तुम्हाला पुन्हा वेगळी भूमिका की स्त्रियांबरोबर बोलायचं, लोकांबरोबर बोलायचं, भाषण करायची, हे कसं काय शिकलीस? मला आठवत नाही मी कधी शाळेच्या स्टेजवर जाऊनही कधी बोलली असेल, पण जेव्हा त्याच्यामध्ये उतरले पण ते स्वभावात असल्यामुळे म्हणा किंवा ते बाबांचं हे असल्यामुळे म्हणा ते आपोआप घडत गेल्या गोष्टी. बरं, आणि एक आपला स्वभाव असला ना लोकांशी कनेक्ट होण्याचा, ग्रामपंचायत सदस्य तर एक निमित्त होतं समजा महिलांना बोलण्याचं, पण याच्या अगोदर माझ्या गावातल्या महिलांशी मी जोडलेली होतेच. वैयक्तिक याच्यावर तुम्ही महिलांसाठी कोणासाठी काम करताना थोडं लिमिटेशन पडतात, पण जर तुमच्याकडे काही कुठलं पद असेल तर त्याच्यावर तुम्ही जास्त काम करू शकता. त्यायोगे मग मी महिलांसाठी माझ्या काही काही काम करायचं प्रयत्न केला आणि मला जसं जमेल तसं मी केला आणि आज सदस्य जरी नसले मी तरी माझ्या लेवलवर माझा प्रयत्न माझा चालूच आहे. आता ना तुझ्या काही काही प्रकल्पांबद्दल सांग. उदाहरणार्थ विधवा महिलांचं प्रशिक्षण असेल किंवा बचत गट असतील, जिनिंग प्रेसिंग असेल, ह्या सगळ्या कामाबद्दल सांग. विधवा म्हणजे हा शब्द जरी ऐकला तरी जेवढे ऐकायला 10 हक्क जाणवते, कानाला 10 हक्क जाणवते, तेवढे अनुभवायला आम्हाला जास्त जाणवते. मी त्या बाबतीत खूप सुदैवी आहे. माझं कुटुंब, माझे आई वडील, भाऊ बहीण, माझे भाऊजी हे माझ्या मग अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि आजही माझ्या ते मागे पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण कसं असतं ना सर की विधवा जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा जातो, व्यक्ती घरातला जातो, आपण बघतो की सगळे जमा होतात, लोक शोक करू लागतात, स्त्रिया जमा होतात, शोक करू लागतात, पण मला असं वाटतं तो शोक फक्त एका व्यक्तीचा जाण्याचा असतो का? तर नाही, तो शोक फक्त एका व्यक्तीचा जाण्याचा नसतो, तिच्या मागे राहिलेल्या त्या स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्त्रीच्या आयुष्याचा सुद्धा तो प्रश्न असतो की हा गेल्यानंतर हिचं कसं, ह्याचा सुद्धा तो शोक असतो. म्हणजे मी एकटी हे दुःख एकटी नाही आहे, खूप जणी माझ्या महिला भगिनी अशा आहेत की ज्या ह्या दुःखातून गेलेल्या आहेत, ज्या ह्या दुःखातून जात आहेत. पण कसं मी जेव्हा महिलांशी बोलते, शेतावर माझ्या महिला भेटतात, बोलतात, समाजाचा एक बघा दृष्टिकोन हे असतो, त्यांना चांगल्या कामामध्ये डावलण्यात येतं, त्यांना मंगलकार्यामध्ये मंगलकार्यात सहभागी केल्या जात नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांना तुमच्या आधाराची गरज असते तेव्हा त्यांना त्याचे खच्चीकरण करण्यात येतं आणि खरं त्यावेळेस त्यांना जास्त जास्त गरज असते.
मला याच्यावर एक बहिणाबाईची कविता आठवते म्हणू कदम. कुंकू पुसलं पुसलं खाली उरलं गोंधन, कुंकू पुसलं पुसलं खाली उरलं गोंधन, तेच देईल देईल नशिबाले आवतन. जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत होत, जरी फुटल्या बांगड्या मन गटी करत होत, तुटे मंगळ सुतर उरे गळ्याची शपथ, तुटे मंगळ सुतर उरे गळ्याची शपथ. नका नका आया बाया नका करू माझी किव, नका नका आया बाया नका करू माझी किव, झालं झालं माझं समाधान आता माझा मले जीव, झालं झालं समाधान आता माझा मले जीव. म्हणजे ह्या कवितेमध्ये किती समर्पितपणे त्यांनी स्त्रीची, तेव्हा त्या किती खंबीर असतील आणि आजही कपाळावरचं कुंकू पुसल्यानं हातातल्या बांगड्या तुटल्यानं स्त्रीचं अस्तित्व नाकारणारा आपला समाज, सुशिक्षित समाज आपण जेव्हा बघतो आजूबाजूला, तेव्हा खरंच वाईट वाटतं आणि चीड पण येते. दुर्दैवानं माझं कुटुंब इतकं, मी त्या बाबतीत खूप नशीबवान आहे की माझ्या आजही कुटुंबामध्ये मला माझ्या स्वतःच्या हातानं मंगल कार्य अजूनही सुरुवातीला माझ्या हातातूनच करून घेतलं जातं. तुमचं ओवाळणं असो कुठलंही, आणि त्यामुळे मी खूप सुदैवी आहे. मला कधी अशी कधीही जाणीव माझ्या वडिलांनी आईनी कधी करून दिली नाही की तू अशी आहेस, तुला हे जमणार नाही, तू ते करायचं नाही, कधीही नाही. कधी वेगळं असं ट्रीट मला केलं नाही. पण अशा माझ्या भगिनी आहेत की त्यांना घरचा आधार नसतो, माहेरचा नाही, सासरचा नाही, अशा यांच्यासाठी काही करता येईल का? म्हणून मग मी अक्षिणा प्रशिक्षण केंद्र चालू केलं होतं. त्याच्यामध्ये मी अशा परित्यक्त्या विधवा महिलांना मी मोफत प्रशिक्षण शिलाई मशीनचं देत होते, देते अजून पण. आणि त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन न सोडता त्यांच्यासाठी आपल्याकडंच काही काम देता येईल का? या दृष्टीनं मग त्यांना कुठल्या शाळेचे युनिफॉर्म्स असतील, डॉक्टर्सचे युनिफॉर्म्स असतील, असे घेऊन त्यांना तिथंच माझ्याकडंच त्यांना शिवायला देते. आणि त्याच्यातनं जे त्यांना 2-4 पैसे मिळतात ते त्यांच्या कामी पडतात. हाही प्रकल्प तुम्ही केलात. आणि जो बचत गटाचा भाग आहे स्त्रियांचा, तो काय? शेतकरी स्त्रियांचा आमचा बचत गट आहे. त्याच्यामध्ये आमच्या स्त्रियांना, शेतकरी स्त्रिया आहेत आणि असे पण बचत गट आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जर एखादी गरजू महिला असेल, काय असेल, तर आम्ही तिला आमच्या गटातर्फे मदत करतो, त्याच्या योग्य तिला संसाराला मदत होते. आणि शेतकरी महिला गट आहे आत्माअंतर्गत, त्या अंतर्गत मी वेगवेगळ्या योजना आणते माझ्या महिलांसाठी गावामध्ये, वेअरहाऊस असेल हे असं माझ्या गावामध्ये मी आणायचा प्रयत्न करते, ज्याच्याकरून तिथे त्यांना रोजगार प्राप्त होईल. त्याचबरोबर अनाथ मुलं, HIV ग्रस्त मुलं ह्यांच्यासोबतही तू काम करतेस? बाबा आमचं नेहमी सांगतात की आपण समाजाचं देणं लागतो. आपण पोट भरलेली माणसं आहेत, आपल्या ताटातला एक घास जर आपण कुणाला दिला तर आपल्याला काही कमी पडणार नाही. त्याप्रमाणे माझ्या परीने मी थोडंफार करायचा प्रयत्न करते. काही अशी हसेगावचे रवी बापटले सरांचं तुम्हाला माहितीच आहे, हसेगावचं, तर बाबा त्याच्याशी बरेच वर्षाला जोडले गेले आहेत, तर मी पण त्याच्याशी 5-6 वर्षापासून जोडले गेले. तिथले काही मुलांचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे आणि काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली, कुणाला दोघं पण नाही येत आहे वडील, अशांचं पण मी पालकत्व स्वीकारलेलं आहे. आणि काही असे वृद्धाश्रम आहेत आपल्या आजूबाजूला बघतो, ज्यांना घरातून काढून दिलं असतं वृद्धांना, त्याच्याशी पण मी जोडलेली आहे, त्यांची पण काही मी पाहिजे पालकत्व मी स्वीकारलेली आहे. थोडंफार करायचा प्रयत्न करते. आणि नाम फाउंडेशन बरोबरही काम काही तू केलंयस? नाम फाउंडेशन तर्फे जे काम झालेलं आहे झरीमध्ये, ते बाबांनी खूप मोठं त्यांचं जलसंधारणचं काम केलं आहे. एका छोट्याशा ओढ्याचं रूपांतर आज त्यांनी नामनदीमध्ये केलेलं आहे आणि त्या नामनदीचं आम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि अख्ख्या गावाला खूप फायदा झालेला आहे. पाण्याची पातळी आमच्या गावातली वाढली आणि आमच्या आजूबाजू शेतकऱ्यांच्या पाण्याची पण पातळी वाढलेली आहे. एवढी सगळी कामं करताना मुलाचं शिक्षण, आज मुलगा कुठे? आज माझा मुलगा सांगायला आनंद वाटतो, तो आज कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि USला मास्टर्स करण्यासाठी गेलेला आहे. वा, शेतीमध्ये तुझे आता पुढचे प्लॅन्स काय? शेतीमध्ये आता माझं जे आहे सध्या, माझ्याकडं 3480 पेरू आहेत, 3015 सीताफळाची झाडं आहेत आणि 2820 लिंबूची झाडं आहेत. अशी एकूण 8,500-9,000 झाडं माझ्याकडं आहे, माझा बाग आहे. तर त्या योगे तिथं प्रोसेसिंग युनिट काही आपल्याला करता येईल का? प्रोसेसिंग युनिट पुढं चालून भविष्यामध्ये प्रोसेसिंग युनिट टाकून माझ्या महिलांना तिथल्या रोजगार कसा प्राप्त होऊन ते पण मला बघायचं आहे. आणि सर, ते तुम्ही ग्लासाचं आठवते, आपण प्रत्येकासमोर एक अर्धा ग्लास भरलेला का अर्धा रिकामा आपण बघतो, तर माझ्यासमोर पण तो अर्धा ग्लास आहे. तो माझ्याकडे पहिला भरलेला होता, पण जो अर्धा ग्लास आहे तो मला माझ्या कर्तृत्वानं अजून भरायचा आहे, हे माझं आहे अजून. शेती व्यवसायामध्ये स्त्रियांचं येणं
हे उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी किती आवश्यक आहे. शेतीचा कणा आहे असं म्हणलं तरी चालतं, कारण आज मी स्वतः शेतकरी आहे, शेती आहे, माझ्याकडं सगळ्या 50-60% महिला माझ्याकडं काम करतात. बरोबर. शेती महिलांशिवाय शेती मला आपण कल्पनाही नाही करू शकत. आज तुमची निंदणी असेल, खुरपणी असेल, फळ तोडणी असेल, भाज्या लावणं असेल, भाज्या तोडणं असेल, सगळी कामं महिला करतात. सगळी म्हणजे मी ते सांगते 50-60% माझ्याकडं महिला आहे आणि सगळीकडंच त्या काम करतायत. आता आपण आज बघतो शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही कधी ऐकलं का महिला शेतकरी आत्महत्या केली? कधीच नाही. कारण मुळात महिला ही सहनशीलता असते, प्रत्येक स्त्री सहनशील असते, पण शेतकरी जेव्हा एखादा व्यक्ती आत्महत्या करतो त्याच्यामागे त्याचं कुटुंब असतं, तिचे लेकरबाळं असतात, आणि त्याच महिला त्या शेतीशी राहून, त्या शेतीत राहून तिथं काही जोड व्यवसाय करून, भाजीपाला असेल काही असेल असं करून ते आपलं संसार पुढं चालवत आहेत. दुर्दैव असं आहे की आज आपण बघतो 2011 म्हणजे सर्वेनुसार, अन्न व कृषी महामंडळाच्या याच्यानुसार 35% महिला शेतीमध्ये आहेत आणि 48% महिला कामगार शेतीमध्ये काम करतायत. म्हणजे किती मोठं हे आहे, पण तरी त्यांना शेतकरी म्हणून कधी नाव मिळत नाही. ती शेतकरी कुणी म्हणत नाही, तो शेतकरी म्हणूनच त्यांना संबोधलं जातं. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला कृषी भूषण पुरस्कार मिळाला, तो घेताना तुम्हाला कसं वाटलं? सर आतापर्यंत मला 10-12 पुरस्कार भेटलेत. प्रत्येक पुरस्काराचं माझ्यासाठी महत्त्व आहे आणि मी मानते पुरस्कार म्हणजे तुमच्या कामाला दाखवलेला नैवेद्य असतो. हा, त्यातून अजून ऊर्जा मिळते. पुरस्कार घेऊन थांबत नाही, उलट जबाबदारी वाढते. तुम्हाला अजून तुमचं बेस्ट द्यायचं असतं, अजून बेस्ट करायचं असतं. आता हे जो माझा इतक्या दिवसाचा प्रवास आहे, 17-18 वर्ष जास्त झाले याला, तर तेव्हाचा प्रसाद हे आता मला त्याचं फळ मिळते. आणि हा पुरस्कार मी नेहमी म्हणते की हाच नाही, दुसरे कुठलेही पुरस्कार मला जेव्हा मिळतात, आज असंख्य शेतकरी महिला काम करतात, मी फक्त त्यांची एक प्रतिनिधी आहे. मी प्रत्येक पुरस्कार मी त्या महिलांना समर्पित करते ज्या महिला शेतीमध्ये काम करतात, माझ्यासोबत माझ्या शेतीमध्ये काम करतात. कारण आपण कसं म्हणतो ना, मी शून्यातून उभं केलं, मी हे केलं, मी ते केलं, पण तसं खरं नसतं सर. कारण कसं असतं, आपल्याला उभं करण्यामध्ये असे अनेक शून्य, अनेक अदृश्य हात आपल्या पाठीमागे असतात, त्याच्याने एकटं श्रेय आपण कधीच घेऊ शकत नाही. एकदम खरं. हे सगळं करत असताना तुझ्या आतमध्ये एक कवयित्री सुद्धा आहे. आणि मगाशी तू बहिणाबाईंची कविता तर आमच्या समोर सादर केलीसच, पण आता मी तुला असं सांगणार आहे की एक तुझी कविता आमच्या समोर सादर कर. मी सुरुवातीला सांगते, मी काही अशी मोठी कवयित्री नाहीये, पण जे काही अनुभव आले, जे काही अनुभवले, त्यातलं थोडंफार लिहायचा माझा मी प्रयत्न केलेला आहे. हृदयातले कप्प्यातली दुःख चव्हाट्यावर मांडायची नसतात, हृदयातल्या कप्प्यातली दुःख चव्हाट्यावर मांडायची नसतात, त्याची कविता होत असते. आपल्या अश्रूंचा लिलाव करायचा नसतो ते एक महाकाव्य असतं. आपल्या अश्रूंचा लिलाव करायचा नसतो ते एक महाकाव्य असतं. आणि सुख मात्र मांडावीत खुशाल जगाच्या बाजारात, आणि सुख मात्र मांडावीत खुशाल जगाच्या बाजारात, नाहीतरी त्याचा काही उपयोग नसतो घरात, नाहीतरी त्याचा काही उपयोग. स्त्रियांसाठी आहे. स्त्री म्हणजे फुलपाखरू, स्त्री म्हणजे फुलपाखरू, विस्तवाच्या फुलावर बसू पाहणार. स्त्री म्हणजे फुलपाखरू, विस्तवाच्या फुलावर बसू पाहणार, जिची पावलं भाजली नाहीत अजून स्त्री, अशी स्त्री मला अजून भेटलेली नाही. क्या बात आहे, क्या बात. अशी स्त्री मला भेटलेली नाही की जी कधी भाजलेली नाही. स्त्री जरूर भाजून घेते, पण ती इतरांना मात्र मायेमध्येच भिजवते. आणि मला वाटतं स्त्रीचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे जे आज तुझ्याद्वारे आमच्यापर्यंत आलं. आणि आपण नेहमीच म्हणतो की फळांनी भरलेलं झाड असतं ते वाकतं, कारण ते नम्र असतं. तुझ्या निमित्ताने कर्तृत्व आणि नम्रता यांचा एक खूप मनोहर असा संगम आम्हाला सगळ्यांना आज पाहायला मिळाला.